जास्त वेळ या ठिकाणी निश्चित आमचे माहिती देतात की एका सामन्याला एक तास 25 मिनिटाचा वेळ जातोय. वेळेची किंमत निश्चित उद्या कळेल आपल्याला. उद्या मात्र कोणत्याही संघाला इथे जास्त वेळ दिला जाणार नाही आहे. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की उद्या आपण वॉच ठेवा आणि सामने सुरू करा वेळेवरती. पहिलाच बॉल हिटिंग केला जातोय, चेंडू येतोय लॉंग ऑफला आणि पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे दमदार चौकार. नावावरती याच्यावरून समजतोय किती मोठा फलंदाज आहे आणि किती फटके चांगले त्याच्या बॅटमधून येतात. खरं संदर्भ संघाचा यावर्षी विचार केला तर मी निश्चित म्हणेन संदर्भ संघाविषयी की यावर्षी कमी टुर्नामेंट केला आहे बऱ्याच वेळेला, कारण त्यांचे बरेचसे खेळाडू आहेत ते मात्र चांगल्या चांगल्या उद्यावरती कामगार आहेत, त्यामुळे त्यांना जास्त वेळ नसतो खेळण्यासाठी. लेग बिपर या स्पाची या ठिकाणी पकडला गेला आहे पाठ पण इथून तर निश्चित त्या ठिकाणी दोन पंच डिस्कर्ष करतील आणि या ठिकाणी निश्चित बॅटकड आहे. तर जेव्हा त्याही बॅट पुढे केली तेव्हा चेंडू बॅटला ब्रश झाला आणि पॅडला सुद्धा, अगोदर बॅटवरती लागला नंतर पॅडवरती आदळला, त्यामुळे ते पंचांना थोडी द्विधा परिस्थिती निर्माण झाली होती आणि एक डाव लगेचच मिळवले या चेंडूवरती. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय संजय जोशी चेंडूवरती आल्यात, मात्र राजेश आल्यात तोपर्यंत दुसरी डाव सुद्धा इथे कंप्लीट केली जातोय. एकीकडे चांगले फलंदाजी पाहा मिळाल संदर्भ टीमच्या वतीने, दुसरीकडे फार चांगली गोलंदाजी आहे या वाकण टीमची. रेग्युलर संघ असं या 40+ संघ नेहमी त्यांची कामगिरी उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय या वाकण टीमची. यावेळेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आणि चेंडू जाईल डिपिश कबरला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाळा मिळतोय आपल्याला, दोन चौकार अध्यापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी संजय, थोडेस चेंडूने चकमा दिला डीप मध्ये जातात हनुमान आहेत, चेंडूला उचललं जातोय तोपर्यंत येते एकच धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न, मिसफील झाली आहे. तू तू महिमय या ठिकाणी पाळा मिळतोय, चार चार खेळाडू बॅकअपला आहेत मात्र तरी सुद्धा बॅकअप दिला जात नाही आहे, त्यामुळे येते एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागले ते संदर्भ टीमला. तर एकूण टोटल धाव संख्या 12 धावा. हॅलो हॅलो ओवर झाली आहे, ओवर षडक संपलाय. करंपा पहिल्या चेंडूवरती चौकार होता, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती एक, चौथ्या चेंडूवरती दोन आणि पाचव्या चेंडूवरती चौकार आणि सहाव्या चेंडूवरती सिंगल. हे पृथक्करण आहे या ओव्हरचं, त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 12 धावा, बिनबाद 12. छान अशी सुरुवात पाहायला मिळतोय ती संदर्भ टीमची. डीजे
आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. पंच रणजित टांगे आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ देऊ नका प्लीज. करण्या जास्त वेळेचा परिणाम उद्याच्या दिवसावरती होणार आहे लक्षात ठेवा. कारण उद्या कोणत्याही प्रकारची ढिलाई दाखवून जमणार नाही आहे. शेवटचा दिवस आहे उद्या आणि दोन मॅचेस उद्या एक्स्ट्रा आहेत. तर पहिल्या षटकात 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्यात. नितीन पाटील येतोय दुसरे षटक जीजी स्पोर्ट वाकळण टीमच्या वतीने. समोर सचिन पाटील पहिलाच बॉल चांगला फडका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे दूरवरून आल्यात. मग तोपर्यंत चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाहा मिळतोय आत्ताचा फटका चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. संजय चेंडूच्या पाठीमागे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धावा एकवटल्या तिसरी धाव येते मात्र अतिशय जलद गतीने पूर्ण केली जातोय. 19 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी मधुकर पाटील आणि सचिन पाटील यांच्या माध्यमातून मानव 11 संदर्भ विपक्ष जीजी स्पोर्ट वाकळण असं सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 40 प्लस क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती या चषकामध्ये. चांगला फडका क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि झेल टिपण्याचा प्रयत्न होता मात्र सूर्याची किरण कमलाकर होते. सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावरती पाहा मिळाली. मात्र एकीकडे पाहिलं तर जीत भोईरचे बंधुराज आहेत आणि आत्ताच माहिती मिळाली की जीत भोईर यांनी ह्या वर्षाची दुसरी 50 पूर्ण केली. पनवेल येथे जी स्पर्धा सुरू आहे आमदार चषक यावेळेस फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक होते मात्र बनले प्रेक्षक चेंडू जाईल आउट ऑफ पार्क 6 धावा. सुटला आणि त्या झेलची किंमत वाकण टीमला आता मोजावी लागतो या मैदानामध्ये. पाहा मिळतोय आपल्याला चांगली फलंदाजी मधुकर पाटील पुन्हा एकदा टॉप एज आता संधी आहे क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी दुसरा झेल मधुकर पाटील यांचा ड्रॉप होतोय आणि धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने ज्याप्रमाणे वारा सुसाट जातोय त्याप्रमाणे धावसंख्या 29 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. दुसरे षटक प्रगतीपथावर आणि या दोन धाबा एकवटल्या गेल्यात. आताचा बॉल चांगला होता बॅकफुटला जाऊन कट केलं मात्र तोपर्यंत मिळेल ती सिंगल या बॉलवरती आणि येथून षडक समाप्त होते. दुसरा 15 सरासरीने 30 धावा धापळकावरती कुठत असताना मानव 11 संदप आज संघ चांगला असा स्टार्ट ॲज द ओपनर्स म्हणून खेळत असताना सचिन पाटील आणि मधुकर पाटील.
षटकामध्ये 30 धावा पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजी मोर्चेवरती लावणारे राजेश पाटील तिसरे षटक घेऊन आले. वाकलन टीमच्या बाजूने पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, एक लॉंग लेगच्या दिशेला आहे, डीप मिड विकेट स्क्वेअर आहे. एक पहिलाच बॉल, अतिशय चांगला फटका, चेंडू जाईल डीपीश कबरला आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. गुड शॉट. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा दमदार सुरुवात आक्रमकतेने केली आहे. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला आहे, मात्र तोपर्यंत एक डाव येथे कंप्लीट केली जातोय. चौकार आल्यानंतर मात्र एक चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. 35 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तो संदर्भ संघ पहिल्या सत्रामध्ये आहोत आपण, अर्थातच पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी होत असताना संदर्भ टीमची आत्ताचा बॉल खूपच बाहेरचा होता. पंच मात्र या ठिकाणी वळल्यात आणि इशारा केला इट्स वाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतोय ती या टीमला. आत्ताचा बॉल अतिशय सुरेख होता. येस टप्पा ठेवणं फार गरजेचं होतं. सचिन पाटील बीट झाल्यात त्या ठिकाणी. चांगला खेळ करत असताना पाळा मिळतात, त्यातूनच कमबॅक करावं लागेल. कारण जरी 60-70 धावा बनवल्या तरी मात्र त्या या मैदानावरती चेस होतात. कारण ही खेळपट्टी आहे फलंदाजीसाठी अनुकूल. यावेळेला शॉट एम्पोल, संजय जोशी जेलकाली, नो मिस्टेक, फलंदाज बाद आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो राजेश पाटील. लागलाय सचिन पाटीलच्या स्वरूपामध्ये. प्रवीण पाटील येतोय नॉन स्ट्राइक घेणला तिसऱ्या क्रमांकावरती. आताचा बॉल सुरेख होता, सुरेख होता, गुड बॉल, चांगला चेंडू होता. फलंदाज बीट झाल्यात आणि त्या ठिकाणी एक धाव मधुकर पाटील यांना मिळाली आहे. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतोय. चांगलं षडक, पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र चांगले षडक फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रवीणला पाहतोय आपण तिसऱ्या क्रमांकावरती आज मात्र आल्यात. डावकुरी आताचे बॅट्समन पाळा मिळतात. कारण एक उजव्या आणि एक डावकुरी आताचा फलंदाज आहे, त्यामुळे निश्चित येते क्षेत्ररक्षण थोडस बदललं जातोय. राजेश यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर गेलाय आणि चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषा पार, चौकार आणि इथे मात्र तिसरं षटक संपलंय. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. एकूण धावा झाले.
संपला 41 धावा धावपळकावरती। गोलंदाज पाहतोय संजय जोशी, चौथं षडक वाकण टीमच्या बाजूने। मगाशी मात्र राजेश फार चांगलं षडक होतंय, मात्र शेवटच्या चेंडूवरती जो चौकार पाहायला मिळाला आणि तेथून मात्र पुन्हा एकदा धावसंख्या फ्राय होत असताना पुढे सरकत असताना आता मात्र या दोन षटकामध्ये कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल। मात्र संदर्भ संघ समोर आहे, त्यामुळे त्यांना रोखणं थोडंसं अवघड आव्हान असेल ते वाकण टीमला। स्ट्राईकला मधुकर पाटलानं पाहतोय, ज्यांना दोन जीवनदानं मिळाल्यात मागच्या षटकामध्ये। मनपाडा एंडकडून चौथं षडक, पहिलाच बॉल होता, सरळ मिडल स्टंपला फेकलाय, ड्राइव्ह करते चेंडूला, समोर क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येते मात्र थ्रोपैकी चांगली आली होती, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला पाहायला मिळाला। आणि या दोन धावा धावपळकावरती होत असताना आताचा बॉल मोठा फडका केला क्षेत्ररक्षकाच्या बाहेर, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ पार्क, षटकार। आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय, चांगली फलंदाजी मधुकर पाटील यांच्या वतीने पाहा मिळतोय आपल्याला। अद्यापर्यंत चांगला बॉल ड्राइव्ह करताय, समोर राजेश आहेत, एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरे धावेचा प्रयत्न आहे ते डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होईल, दुसरा विकेट या ठिकाणी गमावलाय तो संदर्भ टीमने। प्रवीण बाद झाल्यात, मधुकरचा विचार केला तर 31 या धावसंख्येवरती खेळतात। चौथ्या क्रमांकावरती विनोद पाटील कॅप्टन ऑफ टीम, संघाचे कॅप्टन आहेत, चौथ्या क्रमांकावरती आल्यात। आणि हे मात्र एक सांघिक यश मिळालं आहे ते वाकड टीमला, एक 50 पूर्ण गेल्यात। आताचा बॉल पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र एक धाव कंप्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावची जी संधी आहे, फलंदाज बाद, यस इट इज आउट आणि बॅट्समन बाद होतोय विनोद पाटील। आल्या पावलांनी मात्र माघारी परतावं लागेल, चांगली थ्रोपैकी आणि बॅक टू बॅक सलग दुसरा धक्का संदर्भ टीमला। अंगावरती गिरीश पाटील मैदानामध्ये, सतीश पाटील यांना पाहतोय। आताचा बॉल बॅक टू बॉलर्स, गुड बॉलिंग, पहिल्या बॉलवरती षडकार आल्यानंतर थोडस कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतो। एक कबड्डी धावा धावपळकावरती होत असताना चौथं षडक प्रगतीपथावर पाहतोय आपण संजय जोशी यांचा।
पुन्हा एकदा अनसाइडला खेळल्या, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, हनुमान टप्प्यावरती उचलतात, एकच जाव मिळतो या ठिकाणी पाहायला, ओर्थोपेकी होतोय, बॅकअप दिलं जातं आणि तेथून मात्र षडक समाप्त होतोय। ते चौथ चार षडकामध्ये 52 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय तो मानव 11 संदप। अवन्य धावा धावपळकावरती शेवटचं स्लॉगिंगवरचं षडक, पुन्हा एकदा राजेश पाटील गोलंदाजी मार्कवरती, समोर मधुकर पाटील। या वेळेस पाहतोय आपण फलंदाज बाद होतोय, तोंड फार मोठा धक्का लागलाय संदप टीमला, या ठिकाणी क्लीन बॉल झालाय, फलंदाज बाद होतोय तोंड मधुकर पाटील, 52 या आकड्यावरती चौथा धक्का। सलामीला येत असताना चांगला खेळ खेळा आणि अखेरकार राजेश यांनी क्लीन बॉल केलाय ते पहिल्याच बॉलवरती। 52 धावा आहेत नवीन बॅट्समन मैदानामध्ये, विलास आणि सतीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र पुन्हा एकदा वाकरण टीमला थोडीशी संधी निर्माण झाली आहे कमीत कमी धावांवरती रोखण्याचे, कारण दोन्ही नवीन फलंदाज आहेत मैदानावरती। राजेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना आताचा बॉल फुलटॉस होता, स्क्वेअर लेगला खेळून काढतोय नितीन, डीप मधून येतात, एकच जाव मिळेल, चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळतो अद्यापर्यंत। राजेश यांनी मगाशी सुद्धा एक चांगलं षडक आतलं फक्त 11 धावेचं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती पुन्हा एकदा भरवसा दाखवला गेला। पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला आणि त्याच्यानंतर एक धाव येत असताना सतीश स्ट्राईकवरती आहेत। आता मात्र पुढे आले, फटका चांगले केलेला, डीप मध्ये हनुमान मात्रे एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, धावची संधी, यस इट इज आउट, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का लागतोय संदप टीमला।
चांगली कामगिरी वाकण टीमच्या वतीने पाळा मिळतो. या ठिकाणी लेग स्टंपला चेंडू आणि काय टर्न झाला चेंडू पा, एष्ट्यांचा वेध घेऊन गेला. आणखीन एक धक्का दिला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण राजेश पाटील यांची. वरती साबा आदरा बसला जातोय. नवीन फलंदाज अरविंद मैदानामध्ये येतात. शशांक आणि अरविंद ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. मधुकर पाटीलचा विचार केला, 33 धावांचं योगदान आणि त्याच्यानंतर मात्र एकाही मोठ्या फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आहे. करायचं कारण होतंय राजेश पाटील यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातोय. 54 या धावसंख्या पाहतोय आपण. अंतिम 2 चेंडू आहेत या षटकामध्ये. 2-2 गो. असं वाटलं होतं की 65 ते 70 धावा या ठिकाणी बनवल्या जातील, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 12 आल्या, त्याच्यानंतर 18 धावा आपल्याला पाळा मिळाल्या. 2 षटकामध्ये 38-30 धावा होत्या. यावेळेला चांगला फटका. पुन्हा एकदा हनुमान डीपमध्ये आहेत. 1 धाव मिळेल. आत्ता मात्र कोणत्याही प्रकारची रिक्स येणं पसंत करत नाही. या 55 रन्स ऑन बॉर्ड वरती लावल्या जातात. शेवटचा बॉल शशांक पाटील स्ट्राईक वरती. क्षेत्ररक्षण थोडस बदलाव करत असताना की या धावा मात्र रोखायच्या आहेत. आलाय तो चांगला बॉल, सरळ खेळल्यात. समोर क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपवरून आल्यात, मात्र दुसरी धाव येथे सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि येथून मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागतोय. आणि 57 धावा शेवटच्या बॉलवरती, 2 धावा आल्यात, एकूण 57 धावा बनवल्या घेतात खेळाच्या पहिल्या 17 मध्ये. आणि उत्तरार्धमध्ये मात्र या वाकळण टीमला 58 धावा करायचे आहेत.
मानपाड़ा आयोजित नगर सेविका चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर सन्माननीय नगर सेविका सौभाग्यवती दमयंतीताई बुधाजी वझे यांच्या नावाने स्पर्धा असा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील पहिल्या फेरीतील अखेरची लढत तुमच्या समोर आजच्या दिवसातली जी जी स्पोर्ट्स वाकळ्यांच्या विरोधात स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ मध्ये आता लक्ष 58 वाकळण संघासमोर आहे. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघात आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा. मधुकर पहिला चेंडू घेऊन बॅकफूट लावून कट करतात पॉइंटला भेदून पाठीमागे हा चेंडू थोडस वळण घेतले त्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून चेंडूने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान अडवलाय चेंडूला वेगाने धावले होते चेंडूवरती 3 रन्स कंप्लीट केल्या 14 धावेचा प्रयत्न होतोय आणि 4 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना गुड रनिंग त्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण नक्कीच बघितला परंतु 4 धावा पहिल्या चेंडूवरती कंप्लीट करत असताना नितीन पाटील आणि हनुमान गोलंदाजीच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप घेतला जातो. त्रुटी आढळला तर या गोलंदाजाला या मॅचमध्ये बाद करण्यात येईल. तडंबाच्या भूमिकेमध्ये अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. विशाल सध्या मैदानाच्या आतमध्ये चालले त्या ठिकाणी. जर्सी नंबर 44 मधुकर पाहायला मिळतात या षटकामध्ये. आपल्याला पावरप्लेच्या पहिल्या लक्ष 58 आहे या मॅचमध्ये. समोर नितीन पहिल्या चेंडूवरती 4 धावा येत असताना ऑन साईडला लॉंग ऑन आणि डीपमध्ये मिड विकेट आहे. पुढचा चेंडू बॅकफूट लावून कट करतात गॅपमधून पाठीमागा चेंडू वेगाने थर्ड मॅनला सरळ चालला आउटफील फास्ट आहे जमिनी समांतर जमिनीला घासत बुजत सीमारेषा पारा चौकार. मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने रन देखील कंप्लीट करतात. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या आकड्यावरती सध्या धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकात सध्या प्रगतीपथावर आहे गोलंदाज मधुकर यांचं लक्ष आपण बघतोय ते म्हणजेच 58 धावसंख्येचं. बॅकफूट लावून पोहोचला एकदा कट करतात थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड गलीच्या दरम्यान त्या ठिकाणी उवत्रो अजून एक रन या ठिकाणी कंप्लीट होत असताना काय धावतात चोरट्या धावा दिवसा ढवळ्या या धावसंख्येची चोरी करत असताना नितीन आणि नितीनच्या सोबतीला हनुमान सध्या आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी धावसंख्येने धावफलक डबल फिगरमध्ये 11 या आकड्यावरती 11.40 आस्किंग रन रेट आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण बघतोय बाहेरच्या बाजूने वळण घेतो अंपायरचा व्हाईट बॉल चा इशारा येतोय. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं 12 या आकड्यावरती 12 रन्स. षटक प्रगती पथावर हे पहिलंच आहे सध्या. शफल झाले स्टेप आउट सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन द राईज करतात डीपमध्ये सचिन आहेत फेकी लगेचच करतात नॉन सेकंडला तोपर्यंत सहजरित्या वेगाने आपण बघू शकाल 2 रन कम्प्लीट करत असताना नितीन आणि हनुमान या दुहेरी धावसंख्येने धावफलकाला नेऊन ठेवलं त्यांनी 14 या आकड्यावरती 14 रन्स. सध्या धावसंख्या धावफलकावरती अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. मधुकर स्टेप आउट झाले ऑन साईडला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करतात लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने सचिन चेंडूवरती पोहोचलेत सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून आता फेक करतात सहजरित्या हळूवार पद्धतीने तोपर्यंत 2 धावांपारचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या खेरीस धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 16.66 आस्किंग रन रेट आहे आणि धावफलकावरती धावसंख्या 16 येत असताना चांगली सुरुवात निशांत जी जी स्पोर्ट्स वाकळणसाठी भाऊदेवी गजानन स्पोर्ट्स वाकळण हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो 40+ सध्या या मॅचमध्ये खेळतो आहे त्यांचं अगेन्स्ट स्वर्गीय मानव पाटील 11 संदप मानव याच गावासाठी तो बिलॉंग करायचा आणि क्रिकेटचा एक निस्सीम चाहता होता क्रिकेटवरती ज्याचं सोनाचं सुप्रेम होतं जो आज आपल्यामध्ये नाही आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्याच नावानं ही हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो संदप स्वर्गीय मानव पाटील 11 या नावाने तो खेळतो आहे.
धावसंख्या सध्या आहे ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. मधुकर यांचं पहिलं षटक आपण बघितलं आणि आपण बघतोय त्या 16 धावा. तर धावसंख्या 16 आहे. या षटकानंतर नाणेफेकीचा कौल देखील आमच्या व्यासपीठावरती करण्यात येईल. 16 धावा धावफलकावरती सध्या ही धावसंख्या. तयार होत असताना गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये ते म्हणजेच प्रवीण लेफ्ट आर्मवरती विकेट शफल खेळण्याचा प्रयत्न. सरळ हा चेंडू आपण बघतो यस्टॅनचा वेध घेतोय आणि ते हा पहिला धक्का 16 या धावसंख्येवरती जीजे स्पोर्ट्स वाकळणला. जीजी स्पोर्ट्स वाकळणार तो म्हणजेच फलंदाज बाद होला झाला तो म्हणजेच नितीन हनुमान आणि हनुमान यांच्या सोबतीला येतात आता फलंदाज ट्रॅकिंग एंडला संजय. आणि याच दरम्यान ज्यांचं सुभाग म्हणत होतं नरेशजी मात्रे मनपूर्वक आपलं स्वागत. पिच क्युरेटर म्हणून त्यांची ओळख नक्कीच आहे आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचं चांगलं योगदान अपील होत असताना क्वाड लेग बिफोर साठी अपील होतं. फाईन लेगमध्ये हा चेंडू आपण बघितला अंपायरचा लेग बायचा इशारा आला आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 17 या आकड्यावरती. स्टेप आउट झाला ड्राईव्ह करतात ऑफ साईडला डीप मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक डी मधून वेगाने आलेत फेके अॅक्युरेट ऑन दिस टाइम. दोन्ही फलांदाज एकाच एंडला ऍक्सिडेंट पाहायला मिळाला दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि आता अर्थातच रनआउटच्या स्वरूपात हा दुसरा धक्का. लक्ष 58 जी स्पोर्ट्स वाकळण समोर तयार होतात पुन्हा एकदा प्रवीण लेग स्टंपला चेंडू होता सिली शॉर्ट लेग मध्ये विकेट किपर स्वतः चेंडूवरती येत आहे तोपर्यंत वेगाने आपण बघतोय ती एक रन कम्प्लीट. पुन्हा एकदा अंपायरचा लेग बायचा इशारा सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 19 या आकड्यावरती 19 runs 19 धावा धावफलकावरती चेंडू अजूनही 2 शिल्लक आहेत या षटकामधले. लक्ष 58 ट्रॅकिंगला आता फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच हनुमान यांना. प्रवीण तयार हे चांगलं बॅटल पाहायला मिळेल प्रवीणच्या अगेन्स्ट हनुमान. स्टेप पॉवर झाला बॅटच्या टो वरती कालच्या भागाला लागून हा चेंडू स्कोअर ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलून फेक आता करतायत तोपर्यंत सहजरित्या 2 आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक 21-21 या आकड्यावरती अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक. या पॉवर प्ले मधला पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधला एक चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा हनुमान आहेत स्ट्रॅकिंग एंडला स्टेप आउट झालं ते बाहेरच्या बाजूने वळण घेणार चेंडू अपील होता सर येस इट इज आउट. यस त्याच्या पाठीमागे आपण बघितलं ते म्हणजेच सशांक यांना खूप चांगले एस टी रक्षण आणि ते एस टीचित बाद होत आहेत फलंदाज हनुमान हा लागतोय तिसरा धक्का बॅटिंग करत असताना जीजी स्पोर्ट्स वाकळंदा 21 या आकड्यावरती.
स्ट्राइकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज आहे ते राजेश जे चौथ्या क्रमांकावरती धावसंख्या 21,58,000 या मॅचमध्ये अजूनही गरज आहे ती म्हणजेच सदतीस धावसंख्येचे 18 चेंडू 37 धावा हे समीकरण या मॅचमध्ये तिसरं षटक आले बॉलिंग मार्कवरती गिरीश पाटील 18 चेंडू 37 समोर आहेत फलंदाज राजेश जे जी स्पोर्ट्स वाकड्यांच्या विरोधात स्वर्गीय मानव पाटील निवन संताप लेफ्ट आर्म वर बॅटची कडा आणि सरळ हा चेंडू या स्टँड वरती पहिला चेंडू वरती यश संपादन करत असताना गोलंदाज गिरीश पाटील चौथा धक्का जीजी स्पोर्ट्स वाकळनला पडल्यानंतर काही जाऊ खूप वर्षाचा अनुभव आहे फिंगर रोल करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील समोर देखील तितकाच ताकदवान फलंदाज जयेंद्र ऑन साइडला टर्न केला त्या चेंडूला डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडस फंबल झाला दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील सफल झाला फेक ही चेंडू आता मध्ये ठेवला फेक ते आता करतायत या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते 24 या आकड्यावरती गरज आता 34 धावसंख्येची चेंडू शिल्लक आहे ते एकंदरीत आपण बघतोय 14 रिक्वायर्ड रिमेनिंग 14 गिरीश पाटील पुन्हा एकदा तयार बल्स त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने नक्कीच पडते वाऱ्याचा वेग भरपूर पाहायला मिळेल तुम्हाला या क्रीडांगणावरती त्याचा फायदा नक्कीच उचलला देखील जातो फलंदाजाच्या माध्यमातून या एंडला भरपूर हवा आहे गिरीश ऑफ समच्या बाहेर होता गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये स्वीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी इनफील्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचले त्या अगोदर फेक होते विनोद यांना आपण बघितलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण विनोद पाटील तोपर्यंत सहजरित्या दोन दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 26 या आकड्यावरती गरज आता 32 धावसंख्येची चेंडू शिल्लक आहेत ते 13 रिक्वायर्ड रिमेनिंग 13 चेंडू 32 तयार होतात गिरीश पाटील वापी छोडवला लिडिंग एज घेऊन हवेमध्ये या चेंडू क्षेत्राच्या वेगाने चेंडू वरती पोहोचू शकले नाही तो चेंडू पडला जमिनीवरती अगोदर त्यानंतर बॅकअप आहे थर्डमॅन म्हणून क्षेत्ररक्षक येतात बॅकिंगसाठी सहजरित्या झाला दोन धावा पूर्ण अंपायरचा इशारा येतो या तीन षटकांचा खेळ अर्थातच संपन्न झाला बॅटिंग करत असताना धावफलका धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 28 या आकड्यावरती 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती बॅटिंग करत असताना 30 धावसंख्येची 30 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 पंढरी भोईर साहेब आणि त्याचबरोबर श्री सचिन भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नाणेफेकेचा कौल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करण्यात येईल ज्या ठिकाणी द्वितीय फेरीमधील पहिली लढत देसाई आणि त्याचबरोबरीनं ओमसाई अडुलेचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे 40+ टेनिस बॉल क्रिकेट अध्यक्ष 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे श्रीपजी म्हात्रे साहेब यांच्या शुभहस्ते टॉस करण्यात येतोय वागेश्वर देसाईचे संघ नायक आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई अडिवलीचे संघ नायक कॉइंट स्पिन केलाय आणि हा नाणेफेकेचा कौल लागलाय
तो म्हणजेच वागेश्वर देसाईच्या संघनायकाच्या बाजूने आणि त्यांचा डिसिजन आहे, निर्णय आहे तो क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा। बारा चेंडूंचा खेळ शिल्लक, बारा चेंडूंमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे। 30 धावसंख्येचं समीकरण आता आपण बघतोय जीजे स्पोर्ट्स वाकळण समोर, या त्यांना बनवायचं आहे धावा विजयासाठी। दुसऱ्या बाजूला धावसंख्या डिफेंड करायची आहे, संरक्षण करायचं आहे या धावसंख्येचं, ते म्हणजे स्वर्गीय मानव पाटील लेवन संदपला। प्रवीण येतात, प्रवीण पाटील दुसऱ्या षटका दुसरं षटक स्वतःच आणि हे चतुर्थ षटक असेल या दुसऱ्या सत्रामधलं। बारा चेंडू, 30 धावसंख्येची गरज मानपाड्यांकडून। हे गोलंदाज सध्या पाहायला मिळतात समोर संघनायक जीजी स्पोर्ट्स वाकळणचे कमलाकर। पहिला चेंडू प्रवीण पाटीलचा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतो, हा चेंडू ब्रेक झाला, बाहेरच्या बाजूने वळत असताना आपण बघितला खाली राहणार हा चेंडू। इट्स अ सबमरीन, इट्स अ सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल। पहिला चेंडू निर्धाव, अकरा चेंडू 30, अगदी हळूवार पद्धतीने 3 ते 4 पावलं फलंदाला रीड करून चेंडू हाताळत असताना हा चेंडू देखील पाहायला मिळतो तो म्हणजेच आपण बघतोय निर्धाव। लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थगित आहे, गरज आता 30 चेंडू शिल्लक 10। प्रवीण हा चेंडू सरळ सिली पॉइंटला स्ट्राइकिंग एंडला डायरेक्ट, येस, आणि इथे फलंदाज होतोय बाद, बाद होणारा फलंदाज जयेंद्र हा लागतोय। अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे, एकही धाव 3 चेंडूंवरती खर्च केली नाहीये प्रवीण पाटीलांनी। 3 ते 4 पावलं, अगदी त्यांचा रनवे बघितला की चालत येत आहे त्या रनवेमध्ये, फलंदाजाला पूर्णपणे रीड करून गोलंदाजी करत असताना। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय जो आला आहे 7व्या क्रमांकावरती, चेंडू शिल्लक 9, गरज 30 धावसंख्येची। वपीच होता, बीट झाले, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतले, यष्टीरक्षक थोडेसे मिसफील्ड करतात त्या ठिकाणी, पाठीमागा चेंडू बॅकवर्ड गलीमध्ये, धावगण्याची संधी होती परंतु नकार पाहायला मिळाला अखेर, हा देखील निर्धाव चेंडू। चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 8 आणि 8 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 30 धावा। तयार होतात पुन्हा एकदा प्रवीण, प्रवीण पाटील स्टेप आउट झालेत आणि हा सरळ चेंडू ऑफ स्टंप वरती क्लीन बोल्ड, आणखी एक धक्का बसेल, चेंडू शिल्लक 7, गरज 30 धावसंख्येच्या, 6वा धक्का 28 या आकड्यावरती। अखेरचा चेंडू शिल्लक समोर, अनिल आहेत, रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला, अखेरचा चेंडू देखील निर्धाव आणि या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक, टाळा नक्की झाला पाहिजे ती गोलंदाजी आवडली असेल तर। प्रवीण पाटील स्वर्गीय मानव पाटील इव्हन संदपसाठी हे चौथं षटक त्यांनी हाताळलं आणि मेडल षटक राहिलं, चेंडू शिल्लक 6, गरज आता आहे 30 धावसंख्येची गावदेवी गजानन स्पोर्ट्स वाकळण संघाला।
मध्ये गरज आहे ती 30 धावसंख्येचा सामना कुठेतरी आता बाजूला होत असताना बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गजानन स्पोर्ट्स वाकळ्यांसाठी. ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न मिस झालेत. परमेशी माळी यांच्या ठिकाणी सुभाग म्हणत असताना मनपूर्वक स्वागत. लोकप्रिय असे गायक आहेत महाराष्ट्रामध्ये, ते दौरे करत असतात आणि खूप चांगलं संगीत खूप कमी कालावधीमध्ये चर्चेत राहिले हे गायक. टेलिव्हिजनवरती देखील सोनी टी व्ही या चॅनलवरती त्यांच्या माध्यमातून आपण गाणं ऐकलं. ऑन साईडला चेंडू बॅकवर्ड स्कोअर लागला, चौकार नक्कीच येतो आता अनिल यांच्या बॅटमधून आणि आपण बघितली तर ही धावसंख्या पुढे जाईल 32 वरती. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते म्हणजेच या षटकामधले. आगमन झालं आणि ज्यांचं संगीत देखील डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. परमेशी माळी ओपी जॉन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, थायपॅड वरती हा चेंडू आदळला, धाव घेण्याची संधी नव्हती आणि आता निधाव चेंडू. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. औपचारिकता फॉर्मॅलिटीज या मॅच मध्ये आता फक्त शिल्लक गरज आहे ती 26 धाव संख्येची या मॅच मध्ये. हा सामना कुठे निसटला तर प्रवीण पाटीलचं जे चौथं षटक राहिलं निर्धाव तिथून या मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. रिवासिपचं अस्त्र बाहेर काढलं होतं वेगाने, चेंडू झाला पाठीमागे फाईन लेगच्या दरम्यान अंपायरचा इशारा, षटक संपन्न झाल्याचा अखेरी मॅच फिनिश होते. हाडला गावदेवी गजानन स्पोर्ट्स वाकळण वॉलपेड खूप चांगला परफॉर्मन्स केला स्वर्गीय माधव पाटील लेवन संदप संघाने.